त्याच्या आगमनाची उत्सुकता आणि उत्साह सगळीकडेच दिसून येतो आहे. मुंबईत मोठ्या मूर्ती मंडळामध्ये विराजमान करण्यासाठी मंडळांची देखील उत्सुकता वाढल्याचं दिसत आहे. कामाठीपुरामधल्या शुभंकर गणेश मंडळाची मूर्ती लालबागहून वाजत गाजत निघालेली आहे आणि यावेळेचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रुचा वझे. काही दिवसात होणार आहे आणि त्यानिमित्त आता गणरायाची जी मूर्ती आहे ती मूर्ती मंडळाकडे मंडपात विराजमान होणार आहे. आज रविवार असल्याने मंडळांचे जे कार्यकर्ते आहेत, गणेश भक्त आहेत, ते आलेले आहेत आणि मूर्ती आता मंडपाकडे नेणार आहेत. कामाठीपुराचं जे शुभंकर मंडळ आहे, या मंडळाचे हे सगळे गणेश भक्त आहेत, हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि ही पोहेकर यांच्या कारखान्यातली ही मूर्ती आहे. त्यांनी बनवलेली ही मोठी मूर्ती, भव्य मूर्ती आपण बघतोय. 2 वर्षांनी आपण मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करणार आहोत. आम्ही मूर्ती बघतोय, काय वैशिष्ट्य आहे? मुंबईचा लाडका शुभंकर कामाठीपुरा येथे अनेक वर्ष ही संकल्पना प्रभाच्या रूपी आम्ही वेगवेगळ्या करतो. यावर्षी आम्ही जसे तिरुपती बालाजीला शिवाजी महाराजांबद्दल तर ते हे केलेलं, तर या महाराष्ट्रात दाखवून देत आहे की शिवाजी महाराजांना केवढा सन्मान असतो, केवढा मान असतो. तर आम्ही या मंडळाच्या वतीने या गणरायाच्या समोर त्यांना आम्ही हे करत आहोत आणि आता आम्ही आगमनाला सुरुवात होत आहे आणि मुंबईतल्या सर्व गणेशोत्सव मंडळांना या आगमनाच्या परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. गणेश भक्तांची, नागरिकांची गर्दी आहे मूर्ती बघण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आता सगळे चातुर झाले आहेत. गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता आणखीनच वाढलेली आहे. पुढे विद्याधर शिर्केसह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे